नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टॅलेंट या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नॅचरल रिसोर्सेसमधला आपला राहिलेला पुढचा भाग म्हणजेच मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅसेसला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला सांगायचं हेच की आपण जरी अगोदरचा व्हिडिओ म्हणजेच पेज नंबर 107 पर्यंत जर आपण पाहिलेलं नसेल तर तुम्ही आमच्या स्टडी टॅलेंट नावाच्या चॅनलला जाऊन आपण यापूर्वीचे व्हिडिओ पाहू शकता. तर आज आपण स्टार्ट करूया मिनरल ऑइल या टॉपिकपासून. सो द मिनरल ऑइल इज द लिक्विड फ्युल फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टेन्सेस बरेड अंडरग्राउंड. ओके, म्हणजे मिनरल ऑइल म्हणजे काय, एक लिक्विड फॉर्मॅट म्हटलं म्हणजे द्रव रूपातलं काय आपलं इंधन आहे जे की आपल्या आपल्या पृथ्वीखाली काय झालेले डिकम्पोज झालेले किंवा त्याचं काय झालेले डिकम्पोजिशन झालेले. ओके, आणि त्याच्यानंतर मिलियन्स ऑफ इयर्स अगो बॉडीज ऑफ द डेड सी ऑर्गॅनिझम सँक टू द बॉटम ऑफ द सी. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले की कशाप्रकारे हे जे आपलं मिनरल ऑइल आहे ते तयार कसं होतं, तर आपण पाहिलं होतं की जे प्लवंक आहे आपलं प्लवंक आहे, त्याच्यानंतर आणखीन काही आपले समुद्रातले जे वनस्पती जे पाण्यावर तरंगतात किंवा पाण्यामध्ये असणारे जीव आहेत, तर हे सर्व जर मेल्याच्या नंतर काय होतात आपल्या समुद्राच्या तळाशी काय होतात साठतात आणि त्याच्यापासून त्यांचं डिकम्पोजिशन होऊन काय होतं त्यांच्यापासून जे आपले खनिज आहेत किंवा खनिज तेल काय होतं आपलं तयार होत असतं. लेयर्स ऑफ सॉइल अँड सँड कलेक्टेड ऑन देम ड्यू टू हाय प्रेशर अँड टेम्परेचर द रिमेन्स ऑफ द डेड ऑर्गॅनिझम विल ट्रान्सफॉर्म इन टू द मिनरल ऑइल. आपण पाहिलेले की काय होतं की त्या जे अवशेष आहेत तर त्या अवशेषावर काय होतं आपले लेयर्स तयार होतात. कशाचे लेयर्स? आपले काय असतील? सॉइलचे असतील, मातीचे असतील किंवा वाळूचे असतील. कारण पाण्यामध्ये काय सतत हालचाल चालू असते त्याच्यामुळे एकावर एक काय होत असतात, कंटिन्यू थर तयार होत असतात. ओके, तर त्याच्यामुळं काय होतं की वरून काय होतं हाय प्रेशर अप्लाय होतं आणि खालच्या साईडनं म्हणजे पृथ्वीच्या मधल्या साईडनं काय होतं टेम्परेचर म्हणजे उष्णता अप्लाय होत असते. त्याच्यामुळे काय होतं आपले जे मेलेले किंवा जे आपले डेड झालेले ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा आपले वनस्पती त्यांचं रूपांतरण मिनरल ऑइल मध्ये झालेलं पाहायला भेटतं आपल्याला. त्याच्यानंतर द अंडरग्राउंड मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स. मिनरल ऑइल इज फाउंड मेनली इन ऑइल सँड्स, शेल, सँडस्टोन अँड लाईमस्टोन ऍट अ डेप्थ ऑफ अबाउट 1000 to 3000 meters. तर आपल्याला काय म्हणलेलं की जे आपलं मिनरल ऑइल आहे ते कशापासून काढतात की आपले जे ऑइल वेल्स आहेत जे तेल विहिरी आहेत तर त्या तेल विहिरीमधून आपण काय करणार आहेत आपलं हे ऑइल मिनरल ऑइल काय करणार आहेत आपण एक्स्ट्रॅक्ट करणार आहेत बाहेर काढणार आहेत. त्याच्यानंतर मिनरल ऑइल कुठं भेटतं आपल्याला? ऑइल सँडमध्ये, जिथं काय आपल्याला जी वाळू आहे. ओके, ऑइली वाळू आहे तर तेल त्याला ज्या वाळूमध्ये आपल्याला तेल तेल पाहायला भेटतं किंवा शेल्स आहेत, सँडस्टोन्स आहेत किंवा जे आपले लाईम स्टोन्स आहेत ओके चुनखडी आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाण्याच्या खालच्या ह्याच्यामध्ये नियर अबाउट 1000 to 3000 meters पर्यंत म्हणजे एक किलोमीटर ते 3 किलोमीटरच्या खोलीपर्यंत आपल्याला हे काय भेटतं आपले खनिज तेल भेटतं. त्याच्यानंतर आहे मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज द पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. ओके, आपण जे पेट्रोलियम आहे किंवा आपलं जे आपण काय म्हणतो मिनरल खनिज तेल आहे तर त्याला आपण क्रूड ऑइल पण म्हणलेलं आहे. ओके, आता क्रूड ऑइल म्हणलेलं आहे आपण त्याला, क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल. ओके, तर तिचा कलर कसा असतो? इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. ह्याचा कलर काय क्रूड ऑइल आहे? ते क्रूड ऑइल आपल्याला ग्रीनिश आणि ब्राऊन दिसणार थोड्या प्रकारे. ओके, काय ग्रीनिश अँड ब्राऊन आहे, तर अशा प्रकारे काय असणार आपलं क्रूड ऑइल असणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय, पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड मेनली ऑफ द हायड्रोकार्बन टाईप. इट इज ऑल्सो कंटेन्स कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. म्हणजे आपलं पेट्रोलियमचे जे मिनरल ऑइल आहे तर ते कशापासून बनलेले? हायड्रोकार्बन्स पासून. हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बनचे रेणू. ओके, यांच्या रेणूपासून बनलेले आहे. त्याच्या प्रमाण त्याच्यामध्येच काय प्रमाणात काय असतं? ऑक्सिजन असतं, त्याच्यानंतर नायट्रोजन असतं, त्याच्यानंतर सल्फर असतं. ओके, त्याच्यानंतर पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स अँड रिफाईन बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टू सेपरेट अदर कंपोनंट्स. तर आपण हे जे पेट्रोलियम आहे तर हे पेट्रोलियम आपण ज्या ऑइल वेल्समधून ऊर्ध्वपातन पद्धतीने काय करत असतो? सेपरेट करत असतो. कशापासून? आपल्या ह्या मिनरल ऑइलपासून किंवा आपल्या त्या तेल विहिरीपासून काय करत असतो? ऊर्ध्वपातन पद्धतीने आपण काय करत असतो हे आपलं ऑइल काय करत असतो? सेपरेट करत असतो. ओके, एव्हिएशन पेट्रोल, गॅसोलिन, डिझेल, केरोसिन, नॅप्था, लुब्रिकेटिंग ऑइल, टार,
आर ऑल ऑप्टेन फ्रॉम द पेट्रोलियम. ओके, एव्हिएशन ऑइल म्हणजे जे आपण जहाज विमान आहेत आपले, ओके, विमान असेल किंवा एअरक्राफ्ट असतील, ते एअरक्राफ्टसाठी लागणारं पेट्रोल असेल. ओके, त्याच्यानंतर गॅसोलिन आहे, त्याच्यानंतर डिझेल आहे आपलं, केरोसिन आहे, केरोसिन म्हणजे आपलं रॉकेल, त्याच्यानंतर नॅप्था आहे आपलं, लुब्रिकेटिंग ऑइल्स आहेत आपण जे आपण गाड्यामध्ये टाकतो. ओके, फॉर एक्झाम्पल कॅस्ट्रॉल, कॅस्ट्रॉलचं ऑइल किंवा टूटीचं ऑइल, हे आपलं लुब्रिकेटिंग ऑइल्स आहेत. त्याच्यानंतर टार आहे, टार म्हणजे आपलं डांबर आहे, तर डांबराचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर आर ऑल ऑप्टेन फ्रॉम द पेट्रोलियम, हे सर्व पेट्रोलियमपासून मिळतं आपल्याला. म्हणजे जे आप हे जे आता आपण पाहिलं, हे काय आहेत आपले बाय प्रोडक्ट्स आहेत आपल्या त्या मिनरल ऑइलचे किंवा आपल्या पेट्रोलचे, आणि त्याच्यापासून शेवटचा जो आपला फायनल प्रोडक्ट भेटतो तो पेट्रोल असतो, पेट्रोल असतं किंवा डिझेल असतं. त्याच्यापासून जे वेस्टेज होतं त्या वेस्टेजपासून हे आपण बाकीचे पदार्थ काय करू शकतो, मिळवू शकतो. बघा, दे आर यूज ॲज अ फ्युल्स अँड फॉर प्रोडक्शन ऑफ द डाईज, ओके, पेस्टिसाइड्स, परफ्युम्स अँड आर्टिफिशियल फायबर. तर ते जे आपलं पेट्रोलियम आपण कशासाठी वापरणार आहे, डाईजसाठी. डाईज म्हणजे कलर्स, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स तयार करण्यासाठी, जे ऑइल पेंट्स असतात ते तयार करण्यासाठी, त्याच्यानंतर जंतुनाशक आहेत किंवा परफ्युम किंवा आर्टिफिशियल फायबर्स तयार करण्यासाठी आपण काय करणार आहेत, आपण हे पेट्रोलियम वापरणार आहेत. त्याच्यानंतर पाहूया नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू. ओके, नॅचरल गॅस इज अन इम्पॉर्टंट फॉसाइल फ्युल. इट इज फाउंड असोसिएटेड विथ द पेट्रोलियम इन अंडरग्राउंड ऑइल वेल्स अँड इन सम प्लेसेस ॲज अ नॅचरल गॅस अलोन. तर काय आहे की नॅचरल गॅस जे आहे, नैसर्गिक वायू, हे कुठं सापडतं आपल्याला, हे एक प्रकारचं काय जीवाश्म इंधनच आहे. ओके, फॉसाइल फ्युल म्हणजे जीवाश्म इंधन. त्याच्यानंतर हे कुठं सापडतं आपल्याला, अंडरग्राउंड. कुठं? अंडरग्राउंडला ऑइल ऑइल जे आपल्या तेल विहिरी, त्या तेल विहिरीच्या साठ्यामध्ये काय भेटतं आपल्याला, नॅचरल गॅस भेटतो. त्याच्यानंतर काय काय ठिकाण काय आहेत की एक अलोन आहेत किंवा सेपरेट काय आहेत नॅचरल गॅसचे, काय आपल्याला प्लांट भेटतात. फॉर एक्झाम्पल जिथं काय आहेत, ज्वालामुखीचे प्रवण क्षेत्र आहेत, ज्या ज्वालामुखीचे प्रवण क्षेत्रामध्ये आपल्याला काय काय ठिकाणी काय भेटतं, नॅचरल गॅस भेटतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण गंगोत्री साईडला गेलो तर गंगोत्रीचं जे उगम स्थान आहे, तर त्या उगम स्थानाच्या जवळ, ओके, किंवा तिथं आपण पाहिलं गंगोत्री यमुनोत्रीचे, तिथे आपल्या गरम पाण्याचे झरे मिळतात. म्हणजे त्याच्या त्या पाण्यातून जे बाहेर निघालेला गॅस असतो तो एक प्रकारचा नॅचरल गॅसच असतो, आणि तो उष्ण प्रमाणामध्ये, हॉट हॉटच्या उष्ण स्वरूपामध्ये काय करत असतो, बाहेर पडत असतो. तर तो आपला काय झाला, नॅचरल गॅस आहे. त्याच्यानंतर द मेन कंपोनंट ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन. ओके, सी एच, त्यालाच आपण सी एच फोर म्हणतो. ओके, सी म्हणजे कार्बनचा एक अणू आणि हायड्रोजनचे चार अणू. ओके, त्याला आपण मिथेन म्हणतो. त्याच्यानंतर आपलं इथेन आहे. ओके, इथेन म्हणजे कार्बनचे दोन अणू, हायड्रोजनचे सहा अणू. त्याच्यानंतर प्रोपेन आहे, कार्बनचे तीन, हायड्रोजनचे आठ, आणि ब्युटेन आहे, कार्बनचे चार आणि हायड्रोजनचे दहा अणू. ओके, ह्याच्यापासून काय होतं आपलं, हे कार्बन हायड्रोकार्बन काय होतं, कंपोनंट तयार होतं किंवा संयुग तयार होतं, आणि ते आपण कशासाठी वापरतो, नॅचरल गॅस म्हणून वापरतो. आर प्रेझेंट इन स्मॉल प्रोपोर्शन. हे सर्व काय आहेत आपले गॅसेस आहेत. हे काय आपल्या नैसर्गिक वायूमध्ये थोड्या थोड्या छोट्या सॉरी थोड्या थोड्या प्रमाणात प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर नॅचरल गॅस इज फॉर्म, ओके, फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम बरीड डीप अंडर ग्राउंड अँड सब्जेक्टेड टू हाय प्रेशर. ओके, जे आपलं नैसर्गिक वायू होते, पर मिनरल ऑइल सारखंच काय होतं, आपलं तयार होतं. काय की हाय प्रेशर अप्लाय होतं आणि हाय टेम्परेचर अप्लाय होतं, आणि त्याच्यापासून काय होतं, आपलं नॅचरल गॅस तयार होतो. त्याच्यानंतर काय की दिस फ्युल कॅन बी कॅरीड ओव्हर लॉंग डिस्टन्सेस बाय द मीन्स ऑफ द गॅस पाईपलाईन. ओके, जे आपल्याला हे जे नॅचरल गॅस भेटत आहे, तर हे आपल्या लॉंग डिस्टन्सवर नेण्यासाठी आपण काय करणार आहेत, गॅस पाईप्स यूज करणार आहेत. आणि जिथं गॅस पाईप्स पॉसिबल आहेत, तिथपर्यंत आपण काय करणार आहेत, आपलं गॅस नेऊ शकणार आहेत. आणि तिथून पुढे आपल्याला काय करायचं, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स यूज करणार आहेत. बट इन द अब्सेन्स ऑफ द नेटवर्क ऑफ पाईपलाईन्स, इट ट्रान्सफॉर्म अंडर हाय प्रेशर इन टू द कॉम्प्रेस नॅचरल गॅस सी एन जी अँड लिक्विफाईड नॅचरल गॅस एल एन जी. दिस मेक्स इट पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅस. म्हणजे काय की आपल्या ज्या ठिकाणी काय आपलं पाईपलाईनचं नेटवर्क नाही आहे, तर त्या पाईपलाईनचं जिथं नेटवर्क नाही आहे, तर ते तिथं काय करणार आहेत, आपण जे आपलं गॅस आहे ते काय करण्यात, आपण हायली प्रेशर अप्लाय करून त्याचं रूपांतर कशात करण्यात, आपण कॉम्प्रेस नॅचरल गॅसमध्ये करणार आहेत आणि लिक्विफाईड नॅचरल गॅसमध्ये करणार आहेत, आणि त्याचा उपयोग आपण ट्रान्सपोर्टेशन करणार आहेत. म्हणजे जेणेकरून काय होईल, आपलं ट्रान्सपोर्टेशन इझी होईल. ओके, सोपं जाईल. ओके, लिक्विफाईड म्हणजे काय, हाय प्रेशर अप्लाय करून त्याचं काय केलेलं असतं, लिक्विडमध्ये कन्वर्जन केलेलं असतं. ओके, आता आपण लिक्विडमध्ये कन्वर्जन करायच्या अगोदर आपण ते पाहूया की आपलं जे ऑइल आहे ते कसं दिसतं. ओके, सॉरी, ते गॅस आहे आपलं. तो हे बघा, हा जो आहे हा नॅचरल गॅसचा काय फोटो आहे आपला. ओके,
त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की जे आपलं सीएनजी आहे, सीएनजी कुठं होतं, आपलं कॉम्प्रेस नॅचरल गॅस हे आपलं रिक्षामध्ये पाहायला भेटतं आपल्याला. ओके, रिक्षामध्ये वापरलेलं असतं कारण त्याच्यामधून वेस्टेज म्हणजे आपलं धूर बाहेर निघत नाही, त्याच्यामुळे आपण ह्याला ग्रीन ग्रीन टेक्नॉलॉजी सॉरी ग्रीन ग्रीन एनर्जी पण असंही म्हणतो आपण याला. ओके, ग्रीन एनर्जी किंवा ग्रीन इंधन पण म्हणतो. ओके, सीएनजी सीएनजीचे टँक्स असतात, असे अशा प्रकारचे टँक्स आपल्या रिक्षामध्ये असतात आणि त्याचा ते आपण टँक्स भरून आपण काय करतो आपलं रिक्षा चालवतो. ओके, त्याच्यानंतर जो पुढचा आहे तो आहे एलएनजी. ओके, लिक्विफाईड नॅचरल गॅस आहे. लिक्विफाईड नॅचरल गॅस असं आपण मॅक्झिमम मराईन इंडस्ट्रीमध्ये वापरतो. ओके, तर ह्या मराईन इंडस्ट्रीमध्ये आपण पाहू शकतो हे टाक्यात, ह्या टाक्यामध्ये काय आपलं जे नॅचरल गॅस आहे. ओके, एलएनजी तर ते ट्रान्सपोर्ट होताना आपल्याला दिसतं या ह्या डायग्राम्स ह्या फोटोमध्ये. ओके, आपण पाहू शकतो की काय हे नंबर ऑफ काय आहेत आपले जे शिप्स आहेत ते काय करतात आपले एलएनजी काय करतात ट्रान्सपोर्ट करतात. इथं आपल्याला दाखवलेलं आहे की जो मार्ग आहे ओके त्या एलएनजी ट्रान्सपोर्टेशनचा तो याच्यामध्ये दाखवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर काय आपलं हा जो एलपीजी आहे. ओके, लिक्विफाईड हा जो गॅस आहे. ओके, आपण ह्याचं आपण पाहणार आहोत पुढे. ओके, त्याच्यानंतर आपलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीएनजी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीएनजी म्हणजे सीएनजीचे गुणधर्म कोणते ते आपण पाहूयात की कोणते गुणधर्म आहेत आता आपल्या सीएनजीचे. की काय की इट कॅचेस फायर इझिली, हे काय करतं लवकर आग धरतं. त्याच्यानंतर काय नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर कंबशन, जळाल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचं सॉलिड वेस्ट राहत नाही त्याच्या पाठीमागं. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर फॉर्म इन स्मॉल क्वांटिटीज. जे कार्बन डायऑक्साईड आहे आणि वॉटर आहे ओके ते आपल्या खूप छोट्या प्रमाणात काय होतं बाहेर पडतं किंवा उत्सर्जित होतं. त्याच्यानंतर अदर पोल्युशन आर नॉट प्रोड्यूस. ओके, जे बाकीचे पोल्युटन्स आहेत जसं की सल्फर डायऑक्साईड असेल किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा अमोनिया असेल, अशा प्रकारचे पोल्युटन्स म्हणजे प्रदूषके बाहेर पडत नाहीत ते जाळल्याच्या नंतर. अँड कॅन बी ट्रान्सपोर्टेड इझिली. ओके, डिझेल पेट्रोलच्या ऐवजी ह्याला वाहन करून किंवा ट्रान्सपोर्ट करायला अवघड जातं आपल्याला, तर त्याच्याऐवजी आपण डिझेल सॉरी जे आपलं गॅस आहे तर ते गॅस आपण इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्याच्यानंतर कंबक्शन कॅन बी कंट्रोल इझिली. ओके, आपण पाहिलेलं की ह्याचं काय कंबक्शन जे आपल्याला त्याचं काय जे आपलं ज्वलन आहे ते काय करतं आपल्याला इझिली कंट्रोल करता येतं. म्हणजेच आपण काय करणार जे रेग्युलेटर आहे आपलं गॅसचं, तर त्या गॅसचा रेग्युलेटरचा वापर करून आपण काय करू शकतो ते गॅस नॅचरल गॅस काय करू शकतो कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहूया डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, काय माहिती आहे का, फॉसाइल्स आर द प्रिझर्व्ड रिमेन्स ऑफ डेड ऑर्गॅनिझम्स इन रॉक. देन फॉसाइल्स आर द साइन्स ऑफ देअर एक्झिस्टन्स लेफ्ट बिहाइंड बाय ऑर्गॅनिझम्स दॅट गॉट बरीड बिलियन्स ऑफ इयर्स अगो. जे फॉसाइल्स आहेत, फॉसाइल्स म्हणजे जीवाश्म, ते काय आहेत की जे आपले डेड ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, ते जे काय आपल्या त्या खडकामध्ये काय राहिलेले तर ते व्यवस्थितरित्या प्रिझर्व झालेले आहेत. ओके, तर प्रिझर्व झाल्यामुळं आपण काय करू शकतो की आपण ह्याचा असा अंदाज लावू शकतो की हे जे भेटलेले आपले जीवाश्म आहेत तर ते जीवाश्म किंवा जे डेड ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय आहेत खूप वर्षापूर्वी काय आहेत आपल्याला आपल्या त्या एरियामध्ये किंवा त्या जिथं आपला तो खडक सापडला त्या खडकाच्या ठिकाणी आपण काय आहेत की तो भेटलेला आहे बिलियन्स ऑफ इयर्स अगो. म्हणजे लाखो करोडो वर्षापूर्वी आपल्याला त्या प्रकारचे प्राणी असतील किंवा वनस्पती काय एक्झिस्टन्स मध्ये होते असं सांगितलेलं आहे ह्यांनी. त्याच्यानंतर समटाईम्स इम्प्रेशन ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर सीन ऑन द सर्फेस ऑफ कोल अँड स्टोन्स. आपण पाहिलेलं की ह्याच्या अगोदरही पाहिलं की काही प्रकारचे ठसे काय करतात की आपल्या त्या कोळशावर किंवा दगडावर आपल्याला पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल असं बहुतेकदा झालेलं की आपण काय काय डायनासॉरचे काय आहेत आपल्याला ठसे काय भेटलेले आहेत खडकावर भेटलेले आहेत किंवा आपल्या कोळशावर भेटलेले आहेत किंवा काही वनस्पतींचे आपल्याला काय अवशेष ते आपल्याला दगडी कोळशावर भेटलेले आहेत किंवा दगडावर पण पाहायला भेटलेले आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर, बघा काय तुमचे डोके चालवा. व्हाय इज मिनरल ऑइल इज कॉल्ड लिक्विड गोल्ड. आता हे आपल्याला पाहायचं आहे की जे आपलं मिनरल ऑइल आहे खनिज तेल आहे तर आपण त्याला लिक्विड गोल्ड असं कशामुळे म्हणलेलं आहे, तर कशामुळे म्हणलेलं आहे की लिक्विड गोल्ड कारण हे जे पेट्रोलियम आहे किंवा जे आपलं मिनरल ऑइल आहे तर खूप महागामध्ये विकणारं काय एक लिक्विड आहे किंवा जे इंधन आहे फ्युल आहे आणि त्याची मागणी आपल्याला सतत लागत असते, तर त्याच्यामुळं आपण काय म्हणलेलं आहे याला लिक्विड गोल्ड म्हणलेलं आहे. त्याचप्रमाणे व्हाय इज कोल कॉल्ड ब्लॅक गोल्ड. ओके, व्हाय, बिकॉज द
कोल इज इन ब्लॅक कलर अँड इट इज द नेसेसरी ऑफ आवर इकॉनॉमी, म्हणजे हे आपल्या आर्थिक आपल्या अर्थ अर्थ अर्थव्यवस्थेची एक गरज आहे, कारण जी आपली पूर्ण जी मॅक्झिमम एनर्जी तयार होते तर ती एनर्जी तयार होण्यासाठी आपण जास्तीत जास्त काय करत असतो, दगडी कोळसा वापरत असतो, किंवा मॅक्झिमम वी आर युझिंग द कोल ॲज अ बर्निंग फ्युअल फॉर द थर्मल पॉवर प्लांट्स टू जनरेट द एनर्जी इन आवर कंट्री, दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज द ब्लॅक गोल्ड. ओके, देन वॉट वूड हॅपन इफ अंडरग्राउंड मिनरल रिसोर्सेस आर एक्झॉस्टेड, जर जर काय पृथ्वीखालचे जे आपले रिसोर्सेस आहेत तर ते नष्ट झाले तर काय होईल, तर आपल्याला असं सांगता येईल की ते जर नष्ट झाले तर आपल्याला इंधन भेटणार नाही, किंवा आपल्याला पर सर्वस्वी काय करावं लागेल, जे बाहेरचे जे इंधन आहे सॉरी जे बाहेरचे जे रिसोर्सेस आहेत त्याच्यावर काय करावं लागेल, आपल्याला सर्वस्वी अवलंबून राहावं लागेल. ओके, त्याच्यानंतर डू यू नो काय काय माहिती का तुम्हाला, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ओके, पेट्रोलियम गॅस इज ऑब्टेन ड्युरिंग रिफायनिंग ऑफ क्रूड पेट्रोलियम. ओके, आपण मगाशी जो इमेज पाहिलेली ती. ओके, तर पेट्रोलियम गॅस कुठून भेटतं आपल्याला, जे आपलं कच्चं तेल, तर कच्चे तेलचं शुद्धीकरण करत असताना आपल्याला काय करतं, रिफायनिंग करत असताना आपल्याला LPG भेटणार आहे. पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफॉर्म इन टू अ लिक्विड बाय सब्जेक्टिंग इट टू अ हाय प्रेशर अँड रिड्युसिंग इट्स व्हॉल्यूम टू द 1:240, म्हणजे आपल्याला काय करायचं, आपल्याला की एका काय करायला होतं, आपण 240 काय प्रमाणामध्ये आपण काय करायलो, आपलं गॅस काय करायलो, ओरिजिनल साईजच्या कमी कमी साईजमध्ये काय करायलो, त्याची व्हॉल्यूम काय करायलो, रिड्यूस करायलो. ओके, तर अशा प्रमाणामध्ये काय करत केलं जातं की हाय प्रेशर अप्लाय करून, ओके, इट इज ट्रान्सफॉर्म इन टू द लिक्विड, हे काय करतं, द्रवामध्ये काय केलं जातं, रूपांतरण केलं जातं, कशाद्वारे, हाय प्रेशरद्वारे, म्हणजे काय होईल की त्याचं रूपांतरण काय होतं, एक जसे 240 स्वरूपामध्ये काय होईल, त्याचं जे व्हॉल्यूम आहे किंवा जे त्याचं जे आकार आहे ते काय होईल, रिड्यूस होईल. ओके, इट इज स्टोर्ड इन अ थिक वॅलिड स्टील सिलेंडर सो दॅट अंडर प्रेशर इट रिमेन्स इन द लिक्विड स्टेट. ओके, हे काय केलं जातं, एक थिक म्हणजे जाड वॉल असलेला एका स्टील सिलेंडरमध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं, जिथं काय होईल की जे आपलं अंडर प्रेशर अप्लाय केलं ते जशाला तसंच राहील, आणि त्याच्यामधलं जे आपलं नॅचरल गॅस आहे तर तो नॅचरल गॅस काय राहील, लिक्विड स्टेटमध्येच राहील. तर आपण पाहूयात की लिक्विड खरंच आपलं लिक्विड स्टेटमध्ये राहतं का. ओके, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की काय होतं आहे, की जे आपलं लिक्विड आहे, ओके सॉरी जो गॅस सिलेंडर आहे, तर गॅस सिलेंडरमधून काय करायला होतं, आपण गॅस बाहेर काढायला, बघा आता आपण पाहू शकतो की जे गॅस आहे, हे गॅस जे बाहेर निघालाय तो लिक्विड स्वरूपामध्ये, बघा ओके, हा जो गॅस आहे, ओके, हा गॅस काय होईल, लिक्विड स्वरूपामध्ये पाहायला भेटतोय आपल्याला, बघा इथं काय, हे जमिनीवर काय सांडायले, लिक्विडच्या फॉर्मेटमध्ये काय आपला गॅस बाहेर पडायला. हा जो व्हिडिओ हा फक्त आपल्याला शिकण्यासाठी किंवा समजण्यासाठी दाखवलेला आहे, याचं आपल्याला घरी प्रदर्शन करायचं नाही. तर माझी अशी विनंती की तुम्ही याचं लाईव्ह डेमो किंवा घरी ह्याचा प्रयत्न करायचा, हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका, हा कारण हे फार घातक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहूयात, पुढचं पॉईंट. ओके, ॲज इट कम्स आउट फ्रॉम द स्टोरेज सिलेंडर इट इज ट्रान्सफॉर्म बॅक इन टू द गॅस. ओके, जे आपलं लिक्विड स्टेटमध्ये होतं, काय आपलं द्रवरूपात जे असलेलं गॅस आहे, आपला नॅचरल गॅस आहे, तो काय झालेला आहे, पुन्हा ज्यावेळेस आपण आपलं जे रेग्युलेटर ऑन करतो, तर त्या रेग्युलेटर ऑन केल्याच्या नंतर, गॅस ऑन केल्याच्या नंतर त्याचं परत कशात रूपांतर होते, गॅसमध्ये होतं. त्याच्यानंतर दिस गॅस कंटेन्स मेनली टू कंपोनंट्स, प्रोपेन अँड ब्युटेन. ओके, याच्यामध्ये काय, प्रोपेन आणि ब्युटेन नावाचे काय दोन गॅस आहेत, आपण पाहिलं होतं प्रोपेनमध्ये काय C3 आहे, ओके, कार्बनचे 3 अणू आहेत, आणि ब्युटेनमध्ये कार्बनचे 4 अणू आहेत. ओके, इन द रेशो 30:70, म्हणजे 30% कोणाचं प्रोपेनचं प्रमाणे आणि ब्युटेनचं 70% प्रमाणामध्ये काय आपला जो गॅस आहे, ओके, LPG आहे, तर तो LPG आपल्याला भेटणार आहे किंवा आपण स्टोअर करतो. इट इज अन ओडरलेस गॅस. हा काय, ओडरलेस आहे, म्हणजे याला कसल्याही प्रकारचा गंध नाही आहे किंवा वास नाही आहे. त्याच्यानंतर बट अ स्मॉल अमाऊंट ऑफ अ केमिकल कॉल्ड इथिल मरकॅप्टन विच हॅज अ स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओडर इज ॲडेड टू इट. ओके, पण काय केलं जातं की याच्यामध्ये जे इथिल मरकॅप्टन नावाचं जे लिक्विड केमिकल आहे, ह्याचं काय स्मॉल अमाऊंट काय केलं जातं, मिक्स केलं जातं, जेणेकरून काय होईल,
हे जे इथिलमर कॅप्टन हे एक स्ट्रॉंग कॅरेक्टर, ह्याचं हे काय स्ट्रॉंग ओडर असलेलं काय एक केमिकल आहे. ओके, जेणेकरून काय होईल की ज्यावेळेस आपलं LPG काय होईल लीक होईल, तर LPG लीक झाल्याच्यानंतर आपल्याला वास आल्याच्यानंतर आपण आपल्याला कळेल की आपलं काय झालं, गॅस लीक झाल्याच्या लीक झालं आहे, आणि त्याच्यामुळे आपण काहीतरी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. दिस हेल्प्स टू डिटेक्ट एनी लिकेज ऑफ LPG गॅस इमिडिएटली अँड दस अवॉइड एनी ॲक्सिडेंट. तर ज्याच्यामुळे काय होईल की आपले जे लिकेज होतं आहे, तर ते लिकेज आपण काय करू शकतो, इझिली आयडेंटिफाय करू शकतो, आणि जे होणारे ॲक्सिडेंट आहेत तर त्या ॲक्सिडेंटला आपण अवॉइड करू शकतो. बघा ओके, तर त्याच्यामुळे आपण काय मिसळणार आहोत, आपण इथील मर कॅप्टन मिसळणार आहोत. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, तुमचे डोके चालवा. बघा काय डोके चालवायचे आपल्याला, व्हाय इज नॅचरल गॅस इज गॅस अँड इको फ्रेंडली फ्युल. ओके, नॅचरल गॅस इको फ्रेंडली फ्युल काय आहे हे आपल्याला सांगायचं. आता इको फ्रेंडली काय आपल्याला काय सांगता येईल की कारण काय की याच्यामधून जो निघणारे प्रदूषक आहेत हे खूप कमी प्रमाणात निघतात, किंवा आपण जे आपण वरी कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले तर हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या नॅचरल गॅससाठी अप्लाइड होतात. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणलेले, इको फ्रेंडली फ्युल म्हणलेले किंवा इको फ्रेंडली गॅस म्हणलेले. ओके, बाकी कॅचेस फायर, त्याच्यानंतर पोल्युटन्स भेटत नाहीत, किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वॉटर असेल. ओके, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा, द डिमांड फॉर फ्युल्स हॅज इन्क्रीज ग्रेटली ड्यू टू द रॅपिडली ग्रोईंग पॉप्युलेशन, बट द रिझर्व्स ऑफ द फॉसाईल फ्युल आर लिमिटेड. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि त्याच्यामुळं काय आहे, आपल्या लोकसंख्या ती जी आहे ती आणखीनही वाढतच आहे, आणि त्या वाढत्या लोकसंख्येला आपल्याला काय करावं लागणार आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये फ्युल प्रोव्हाइड करावं लागणार आहे, किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये रिसोर्सेस प्रोव्हाइड करावं लागणार आहे. तर तेवढ्या रिसोर्सेस आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही आहेत. जे आपल्याकडे जीवाश्म इंधनाचे साठे आहेत ते पण काय आहेत, खूप लिमिटेड प्रमाणात मध्ये अवेलेबल आहेत. तर जे आपल्याला वापर करायचा आहे फॉसाईल फ्युअलचा, ते आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू मीट द इन्क्रीज डिमांड, द लाईकलीहूड ऑफ दीज रिझर्व्स गेटिंग एक्झॉस्टेड इज नोन ॲज द एनर्जी क्रिसिस. आणि या सर्वालाच ओके, हे जे काय होईल आपलं इन्क्रीजिंग पॉप्युलेशनमुळं काय होतं की आपले डिमांड वाढत आहेत, कशाच्या, आपल्या त्या पॉप्युलेशनच्या. आणि त्या पॉप्युलेशनच्या डिमांड वाढल्यामुळं आपण त्या सर्व ज्या पॉप्युलेशनचा डिमांड आहेत ते काय करू शकणार नाहीत, पूर्ण करू शकणार नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होईल की जे आपले साठे आहेत ते वरची वर काय व्हायले आहेत, आपले संपत चाललेले आहेत. आणि त्या संपत चालल्यामुळे जी एक एनर्जी क्रिसिस तयार झालेली आहे, म्हणजे एक संकट झालेलं, ऊर्जा संकट तयार झालेलं आहे. तर ते ऊर्जा संकट काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचं किंवा आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. ओके, ॲज द रिझर्व्स ऑफ फॉसाईल फ्युल्स नेमली मिनरल ऑइल अँड कोल आर लिमिटेड अँड द डिमांड इज इन्क्रीजिंग, अल्टरनेटिव्ह फ्युल्स आर कमिंग इन टू यूज. ओके, जे आपल्याला माहिती की फॉसाईल फ्युल्स आहेत, ओके, जे काय खनिज तेल आहे किंवा जे आपला दगडी कोळसा आहे, तर हे ह्याचे साठे काय लिमिटेड आहेत. ओके, अल्पसाठे आहेत. तर अल्पसाठे असल्यामुळे आपल्याला काय, आणि अल्पसाठे असून देखील आपलं काय की त्यांची डिमांड काय इन्क्रीजिंग आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागलंय की त्याच्याशी अल्टरनेटिव्ह ओके त्याला विकल्प आपल्याला शोधावं लागतात. आणि ते विकल्प आपण शोधलेले, ते कोणत्या स्वरूपाचे विकल्प आहेत, तर हायड्रोजन बायोफ्युल्स, मिथेनॉल ऑर वूड अल्कोहल, इथेनॉल ऑर ग्रीन अल्कोहल आर सम ऑफ द अल्टरनेटिव्ह फ्युल्स. ओके, आता हे हायड्रोजनचे फाईव्ह बायोफ्युल्स आहे, मिथेनॉल इथेनॉल आपण हे जे बाकीचे इंधन आहे, तर हे आपण यांच्या अल्टरनेटिव्ह म्हणून आपण वापरू शकतो, कोलच्या किंवा मिनरल ऑइलच्या. ओके, फॉर एक्झाम्पल इथेनॉल, इथेनॉल आपण घरी तयार करू शकतो. एका कुकरमध्ये आपण ओल्या पालेभाज्या टाकून त्याला त्याच्या जे कुकरची शिट्टी आहे त्या कुकर शिट्टीला आपण एक पाईप लावून, जर आपण त्या ओले पालेभाज्या असतील किंवा आपला जा ओला जो वेस्टेज आहे ओके आपल्या अन्नाचं, तर ते आपण त्याच्यामध्ये टाकून जर आपण ते शिजवलं तर त्याच्यामधून आपला इथेनॉल आपल्याला भेटू शकतो. आणि तो आपण काही थोड्या प्रमाणामध्ये आपण आपल्या पेट्रोलमध्ये किंवा पेट्रोलमध्ये टाकून आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर इथेनॉल पण काय एक प्रकारचं काय आपण इंधन म्हणून वापरू शकतो. आत्ताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की जे मोठमोठे साखर कारखाने, तर ते बाय प्रोडक्ट म्हणून इथेनॉलचं पण काय करायला आहे, ते प्रकल्प राबवायला आहेत. आणि त्यांच्यामध्ये इथेनॉल काय करायला आहेत आपण, सॉरी, ते प्रोड्यूस करायला येतात, ते आपण त्या पेट्रोलमध्ये वापरून ते काय करतात, त्याचा उपयोग करतात ओके ॲज अ फ्युअल म्हणून.
त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे म्हणजे फॉरेस्ट रिसोर्सेस, म्हणजे आपले जंगले आहेत, ओके, जे जंगल स्रोत आहेत, आता त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया की व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट. ओके, व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट, जंगल म्हणजे काय, तर फॉरेस्ट म्हणजे काय, तर फॉरेस्ट म्हणजे काय की जो जमिनीचा किंवा जो लँडचा पार्ट आहे जो काय वनांनी, वनस्पतींनी आणि वन्यजीव प्राण्यांनी आच्छादलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, फॉरेस्ट म्हणतो, त्याला आपण जंगले म्हणतो. ओके, व्हॉट आर देअर युजेस, त्यांचे उपयोग काय आहेत, तर त्यांचे उपयोग काय आहेत की जे आपले टू प्रोव्हाइड द रिसोर्सेस, ओके, डेली रिसोर्सेस टू आवर ह्युमन बीइंग किंवा टू प्रोव्हाइड द रिसोर्सेस फॉर द वाईल्ड लाईफ. ओके, त्यांचा उपयोग काय की ह्या फॉरेस्टमुळे काय होतं, आपल्याला ऑक्सिजन, खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन भेटतं, त्याच्यानंतर आपल्याला लागणारे दररोजच्या जीवनामध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे संसाधनं, साधन संपत्ती हे आपल्याला जंगलापासून भेटतं. ओके, त्याच्यामुळे आपल्याला जंगल पण हे काय एक प्रकारची एक साधन संपत्तीच आहे आपल्या मनुष्यासाठी. त्याच्यानंतर अँड एक्सटेन्सिव्ह एरिया ऑफ लँड कवर बाय अ व्हरायटी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड अ फॉरेस्ट. बघा काय, एक एक्सटेन्सिव्ह एरिया, खूप मोठा एरिया काय जो की जमिनीचा काय की प्लॅन, वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनने काय झालेलं आहे, ऑक्युपाय झालेलं आहे किंवा आच्छादलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, जंगल म्हणतो. ओके, अ फॉरेस्ट इज द नॅचरल हॅबिटेट ऑफ अ प्लॅन्ट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब. ओके, हे काय ॲनिमल्स आहेत, ओके, किंवा जे वनस्पती आहेत किंवा जे सूक्ष्मजीव आहेत, ह्यांचं काय ते हॅबिटेट आहे, वातावरण आहे. ओके, जिथं काय करतात हे आणि हे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत किंवा मायक्रोब्स, हे काय तिथं राहतात आणि मोठे होतात किंवा तिथं त्यांचं जीवन क्रिया चालते. ओके, अबाउट द 30% ऑफ द टोटल लँड ऑफ द वर्ल्ड इज कवर्ड बाय द फॉरेस्ट. ओके, जवळपास 30% भाग हा, ओके, जगाचा 30% भाग हा जंगलांनी काय केलेला, व्यापलेला आहे. तेच जर आपण पाहिलं भारतामध्ये, तर भारतामध्ये सध्याच्या कंडिशनला किंवा आता 2017 जर रिपोर्ट पाहिला आपण, तर ह्या 2017 रिपोर्ट मध्ये आपल्याला असं सांगता येईल की भारताचा जो फॉरेस्ट सर्वे आहे, तर त्या फॉरेस्ट सर्वेनुसार भारतामध्ये जवळपास 24.06 अप्रॉक्सिमेटली काय फॉरेस्ट अव्हेलेबल आहेत भारतामध्ये, फक्त जे की आपल्याला 33% पाहिजेत आपल्या भारतामध्ये, तर त्याचं प्रमाण फक्त 24% राहिलेलं आहे भारतामध्ये. तर फॉरेस्ट परफॉर्म अ सर्टन स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन्स. जे आपले फॉरेस्ट आहेत ते काही प्रोटेक्टिव्ह, संरक्षित आणि प्रोडक्ट उत्पादित काय करतात, उत्पादन करण्यासाठी फंक्शन कार्य करतात आपल्या मनुष्यासाठी. आता ते कोणकोणते कार्य आहेत किंवा जे फंक्शन आहेत ते कोण पाहूयात. ओके, काय पहिलं फंक्शन काय, टू रिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. ओके, जे आपलं पाणी वाहतं, ओके, जमिनीवरून, ते जमिनीवरून पाणी वाहून वाहण्याला आपण रिड्यूस करणार, त्याची स्पीड काय आहे, आपण तिची जी गती आहे तर ती कमी करणार. तर ती गती कमी केल्यामुळे काय भेटणार आहे की जे आपलं पाणी ते जास्तीत जास्त वेळ काय राहील, आपल्या जमिनीवर राहील, जे की आपण जर जंगले नसतील तर तो काय होईल, त्याचं बाष्पीभवन होऊन काय होईल, उडून जाईल. तर त्याच्या ऐवजी आपण जर व्हेलॉसिटी कमी केली तर तो जास्तीत जास्त वेळ काय राहील, आपल्या जमिनीवर राहील. त्याच्यानंतर हे काय करतं, टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन. तर हे काय करतं, मृदेची धूप होण्यापासून काय करतं, संरक्षण करतं. मृदेची धूप म्हणजे आपण ज्यावेळेस पाऊस पडतो, तर पाऊस पडल्याच्या नंतर जी मृदा आहे, ओके, जी माती आहे, तर ती वाहून जाते. तर ती वनस्पती असल्यामुळे काय होते, ती माती अडवली जाते किंवा जे पाण्याची थेंब आहे ते अडवले जातात आणि थोड्या म्हणजे स्लो फॉर्मॅटमध्ये आपल्या जमिनीवर पडतात, जे की जर फॉरेन नसेल तर खूप मोठ्या जोरात आदळत असतात ते जमिनीवर आणि त्याच्यामधून काय होते, सॉइल मोकळी होते आणि ते वाहून जाऊ शकते. तर हे सर्व प्रिव्हेंट करायचं काम आपलं फॉरेस्ट करत असतात. त्याच्यानंतर टू हेल्प प्री पर्कोलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड. ओके, जे पाण्यामध्ये जे आपलं जमिनीखाली जे आपलं पाणी येतं, ते पाण्याचे साठा वाढवण्यासाठी काय करतात, आपले फॉरेस्ट उपयोगात आणतात. त्याच्यानंतर टू कंट्रोल फ्लड्स. ओके, जे महापूर आहेत, ओके, तर ते पूर कंट्रोल करण्यासाठी आपले फॉरेस्ट उपयोगात आणतात. टू रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन. ओके, आताशी सांगितल्याप्रमाणे हे काय करतात, बाष्पीभवनाचा जो प्रमाण आहे तर ते काय करतात, कमी करतात. ओके, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काळापर्यंत आपल्याला पाणी पाहायला भेटतं किंवा वापरायला भेटतं. त्याच्यानंतर टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. तर हे काय की जे वन्यजीव आहे, तर वन्यजीवांचं संरक्षणासाठी हे जंगल आपण उपयोगात आणतो. त्याच्यानंतर टू मेंटेन द बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस.
जे ॲटमॉस्फेरिक मध्ये गॅसेस आहेत, आपले वातावरणाचे जे गॅसेस आहेत, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड, तर त्यांचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपण हे काय करतो, फॉरेस्ट वापरतो किंवा फॉरेस्टचा उपयोग होतो. तसंच फॉरेस्ट हेल्प इम्प्रूव अँड मेंटेन द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट. तर याच्यामुळे आपल्याला काय म्हणतात की जंगले हे काय करतात, आपल्या वातावरणाचं उजडण घडण किंवा आपण त्याची क्वालिटी मेंटेन करण्याचं काम करतात. ओके, देन काय, बुक्स माय फ्रेंड्स. ओके, फ्रॉम युअर ज्योग्राफी टेक्स्ट बुक अँड अदर रेफरन्स बुक कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस फॉरेस्ट इन इंडिया अँड द एक्सटेंट ऑफ लँड कव्हर बाय देम. ओके, आपल्याला काय करायचं, जॉग्राफीचं जे बुक घ्यायचं आहे आणि त्याच्यातून त्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला भारतामध्ये असलेल्या जे फॉरेस्ट आहे, तर त्या फॉरेस्टचा जो लँड कवर्ड आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची. की फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहिलो की हा जो ताडोबा आहे, ओके, ताडोबा जे आपलं चंद्रपूर मधलं, ओके, चंद्रपूरचं जो रिझर्व आहे फॉरेस्ट, तिथं काय आपल्याला की फॉरेस्ट आहे, तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जे आपलं राधानगरी आहे, तर राधानगरी जे आपलं फॉरेस्ट आहे, तर ते आपल्याला अशा स्वरूपामध्ये पाहायला भेटतं. या राधानगरीमध्ये बैल पाहायला जंगली बैल आहे, तर हा जंगली बैल मोठ्या प्रमाणात मिळतो. तर ह्या जो राधानगरी फॉरेस्ट आहे किंवा जे राधानगरी रिझर्व आहे, तर रिझर्व फॉरेस्ट आहे, तर हे आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतं. त्याच्यानंतर जो आपला पुढचा आहे, ओके, जो पुढचा जो आहे तो आहे चांदोली आहे, तर चांदोलीमध्ये पण आपल्याला काय खूप मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट पाहायला भेटतं. त्या फॉरेस्टमध्ये मगर भेटते, त्याच्यानंतर हरिण या प्रकारचे वन्यजीव पाहायला भेटतात. आणि त्याच्यानंतर जे आपलं पेंच आहे, जे की नागपूरच्या जवळ स्थित आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाघ पाहायला भेटतात, ओके, टायगर पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हरणे काळवीट पाहायला भेटतात. हे आपलं पेंच जे काय फॉरेस्ट, तर अशा प्रकारचे तुम्हाला भारतामधले हे आपण पाहिले महाराष्ट्रामधले, अशा प्रकारचे बाकीचे भारतामधले तुम्हाला काय करायचे गोळा करायचे, त्याची काय करायची लिस्ट तयार करायची. ओके, आता याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया की प्रोडक्टिव्ह फंक्शन्स कोणते, म्हणजे उत्पादन आपल्याला जंगलापासून कोणकोणते मिळतात ते पाहूया. तर मेडिसिनल प्लांट्स बघूयात की मेडिसिनल प्लांट्समध्ये जो टेबलमध्ये आपण पाहू शकतो की आडुळसा जो आहे, आडुळसा कफ आणि कोल्डसाठी काय करतो आपण वापरतो. ओके, आडुळसा आणि आडुळसा कशासाठी, कफ आणि कोल्डसाठी. आपण पाहूयात की आडुळसा कसा दिसतो आपल्याला. ओके, तर हा बघा, ओके, हा झाला आपला आडुळसा. ओके, हे बघा, हे आपण पाहिलेलं असेल तर हा जो आहे, तर हा आपला आडुळसा आहे, तर हा आपण कपसाठी वापरतो. तर आपण याच्यामध्ये पाहू शकतो की आडुळशाचं काय आपल्याला औषध पाहायला दिसतंय. त्यानंतर हे काय, आडुळशाचे पानं असे पांढऱ्या कलरचे, सॉरी, फुलं असे पांढऱ्या कलरचे असतात. त्याच्यानंतर पानं आपण पाहू शकतो, ओके, पानाचं स्वरूप आपण पाहू शकतो, असे लांबट पानं असतात. आणि ते आपल्या आपलं स्वस्तिकच्या झाडाचं, जे स्वस्तिकचं फुलाचं झाड आहे, तर त्याप्रमाणे काय याचे पानं आपल्याला पाहायला दिसतात, ओके, पाहायला भेटतात. त्याच्यानंतर दुसरा काय, बेल आहे. बेल तर आपल्या सर्वांनी पाहिलेला आहे, ओके, बेलाला तीन पानं असतात. तर हा जो बेल आहे ते आपण डायरियासाठी वापरतो. त्याच्यानंतर नीम आहे, कडुनीम, तर ते कडुनीम आपण फेवर आणि कोल्डसाठी वापरतो. त्याच्यानंतर पेरीविंकल आहे, पेरीविंकल म्हणजे सदाफुली. तर हे सदाफुलीचं झाड पण आपण रोप पण पाहिलेलं आहे सर्वांनी. तर हे जे आहे सदाफुली, तर ते आपण कॅन्सरसाठी वापरतो. त्याच्यानंतर सिनॅमोन आहे, ओके, दालचिनी आहे आपली. दालचिनी आपण डायरियासाठी, त्याच्यानंतर नॉशियासाठी वापरतो. त्याच्यानंतर आपल्याला सिंकोना आहे, तर हा जो सिंकोना वनस्पती आहे, तर ही सिंकोना वनस्पती आपण मलेरियासाठी वापरतो. तर आपण पाहूयात की सिंकोना वनस्पती कशी दिसते. ओके, तर ही जी सिंकोना वनस्पती आहे, तर आपण पाहू शकतो की ही जी सिंकोना वनस्पती काय आपल्याला अशा स्वरूपामध्ये दिसते. ओके, त्याला काय असतात असे छोटे छोटे बारीक काय असतात, गुलाबी कलरचे किंवा व्हाईट कलरचे दोन्ही प्रकारचे काय असतात फुलं पाहायला भेटतात आपल्याला. ओके, आपण हे पाहिलं असेल आजूबाजूच्या स्वरूपा, आजूबाजूला जर आपल्याकडे गार्डन असेल तर गार्डनमध्ये असे स्वरूपाचे काय भेटतात आपल्याला, वनस्पती पाहायला भेटतात. तर ह्याचं नाव सिंकोना आहे, ओके, सिंकोना वनस्पती आहे ही. ओके, त्याच्यानंतर जो आपलं आहे, ओके, तर ही सिंकोना वनस्पती आपण मलेरियासाठी वापरतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रिपेअर अ लिस्ट ऑफ मेडिसिनल प्लांट्स लाईक अश्वगंधा, शतावरी, आंबला, हिरडा, बेहडा, तुलसी अँड देअर युजेस. तर आपल्याला ह्या अश्वगंधा, शतावरी, आंबला, हिरडा, बेहडा, तुलसी आणि
त्यांच्या उपयोगाबद्दल माहिती लिहायची. तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांचे काही चित्र पाहूयात की कोणतं. आता हे बघा, हा जो वनस्पती हा आहे अश्वगंधा. तर हे अश्वगंधा वनस्पती आपण पाहू शकतो, ह्याला लाल कलरचे फळ लागतात. त्याच्यानंतर हे पाहू शकता की अशा प्रकारचे, ओके, बलून सारखे काय त्याचे फळ आहेत आणि त्याच्यामध्ये बी आहे लाल कलरचं. तर हे आपलं काय आढळ सॉरी अश्वगंधा आहे. तर हे अश्वगंधा अशा प्रकारचं दिसतं. त्याच्यानंतर आपलं जे पुढचं आहे, तर ते पुढचं शतावरी, ओके, शतावरी पाहू शकतो आपण. आपल्या एक भाजीपाल्यासारखं दिसतं हे, आपलं जे ह्याचं रोप असतं, व्हॉट यू कॉल्ड. तर हे ते पूर्ण ग्रीन कलरचं असतं. आपलं जे क्रिसमस ट्री आहे, तर त्या क्रिसमस ट्रीच्या लिप सारखे याचे लिप्स असतात. शेपू असतं, आपण खायची भाजीपाला शेपू, तर त्या शेपू सारखं आपल्याला याचा जो आहे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. तर हा झाला शतावरी. तर त्याच्यानंतर जो पुढचा आहे हा आहे आपला हिरडा. ओके, आपण पाहिलेला असेल हिरडा. आपण हे हिरडा खोकल्यासाठी किंवा कोल्डसाठी वापरतो. ओके, हिरड्याचं असं पाहायला दिसतं आपल्याला. ओके, जे वनस्पती, ओके, तर ही वनस्पती असं मोठ्या स्वरूपामध्ये असते. त्याच्यानंतर हे जे फळं जे असतात ते फळं असे दिसतात. आणि हे फळं वाळल्याच्या नंतर आपण यूज करतो, हिरवे यूज करत नाहीत. ज्यावेळेस हे वाळतं, हे वाळल्याच्या नंतर आपण काय करत असतो, याचा उपयोग करत असतो ॲज अ मेडिसिन म्हणून. हे ओली हिरवे असताना आपण याचा वापर करत नाहीत. त्याच्यानंतर जो आपला पुढचा आहे तो आहे बेहडा. ओके, हे बेहडा पण पाहू शकतो आपण. हे पण वाळल्याच्या नंतर आपण काय करतो, उपयोग करतो. ओके, हे पण काय आपण पाहू शकतो की अशा स्वरूपाचं काय त्याचं झाड पाहायला भेटतं. ओके, हे बघा, आपण बदामाच्या झाडा सॉरी जे आपलं सागवानाचं झाड आहे, तर सागवानाच्या झाडासारखे काय त्याची पानं आहेत. ओके, त्याच्यानंतर हे लाल कलरचं गुलाबी कलरचं थोडं काय फळ पाहायला भेटतं. आणि हे ज्यावेळेस वाळतं, वाळल्याच्या नंतर अशा प्रकारचं दिसतं आपल्याला. हे आपण खोकल्यासाठी वापरतो. ओके, त्याच्यानंतर ओके, हे झाले आपले बेहडा किंवा हिरडा ह्या प्रकारची वनस्पती. तर हे जरा ह्याची आपल्याला एक लिस्ट तयार करायची, त्याच्या त्याच्याबद्दल त्याचे उपयोग आपल्याला लिस्ट उपयोग लिहून काढायचे आपल्याला ह्या टेबलमध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ग्रँड पॅरेंटची आजी आजोबाची हेल्प घ्यायची, किंवा हे शेजारचे नेबरहूडचे, किंवा आणखीन ज्यांना याच्याबद्दल माहिती, तर त्यांचा आपल्याला काय करायची, हेल्प घ्यायची. ओके, त्याच्यानंतर वुड्स आहेत. ओके, आता वुड्स कोणते भेटणार, लाकूड कोणत्या स्वरूपाचे भेटणार, आपण ते पाहूयात जंगलापासून. तर वी गेट अ स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड ॲज ऑल्सो फायर वूड, ओके, फ्रॉम ट्रीज लाईक टीक. टीक म्हणजे आपलं सागवान, मोहोगनी, त्याच्यानंतर नीम, ॲकाशी आणि सुभाबुल. ओके, बाबू. ओके, तर अशा प्रकारचे एक खूप दिवसासाठी ड्युरेबल म्हणजे खूप काळासाठी किंवा जास्त जास्त दिवस टिकणारे वनस्पती. ओके, किंवा फायरवूड, फायरवूड म्हणजे जळाऊ लाकूड. तर जळाऊ लाकूड किंवा जास्त दिवस टिकणारे जे आपले लाकूड आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला आपल्या खिडक्या तयार करण्यासाठी किंवा दरवाजे तयार करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो, तर ते आपण आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतं. टीक म्हणजे आपलं सागवानाचं झाड आपण सर्वांनीच पाहिलेले. त्याच्यानंतर मोहोगनी आहे, नीम आहे, ऍकाशी आहे, सुभाबुळ आहे. तर अशा प्रकारचे वनस्पती आपण वापरतो की कशासाठी, आपल्या आपल्याला डेली लाईफमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, फर्निचर असेल किंवा डुअर असेल किंवा विंडोज तयार करण्यासाठी. ओके, तर ह्याच्यापासून काय बनवतो आपण, वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर. ओके, फर्निचर आता सांगितलं मी, फार्मिंग एलिमेंट, शेतीचे अवजारे अँड व्हेरियस अदर आर्टिकल्स ॲज वेल ॲज द कन्स्ट्रक्शन वर्क. ओके, जे कन्स्ट्रक्शन वर्कसाठी आपण ह्याचा वापर करतो. ओके, त्याच्यानंतर फॉरेस्ट वेल्थ इन्क्लूड्स फायबर्स, पेपर, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टन्सेस. ओके, जे फॉरेस्ट जंगलामधलं जी संपत्ती आहे ती कोणकोणत्या स्वरूपाची, फायबर्स आहे, पेपर आहे, रबर आहे, त्याच्यानंतर गम आहे, ॲरोमॅटिक सबस्टन्सेस, अशा प्रकारचं आपण नैसर्गिक संपत्ती आपण त्याच्यापासून जंगलापासून मिळवतो. ओके, त्याच्यानंतर वी गेट फ्रॅग्रंट इसेन्शियल ऑइल्स फ्रॉम लेमन ग्रास. ओके, जे आपण काय करू शकतो, लेमन ग्रास पासून आपण वेगवेगळ्या सुगंधी प्रकारचे काय करू शकतो, आपण तेल तयार करू शकतो. ओके, किंवा मिळवू शकतो. त्याच्यानंतर व्हॅनिला वनस्पतीपासून, केवडा वनस्पतीपासून, वेतीवर वनस्पतीपासून, त्याला खसपण किंवा खुसपण म्हणतात आपण. त्याच्यानंतर युकॅलिप्टस पासून बनवतो आपण. ओके, हे सुगंधी तेल बनवायचं एक वनस्पतीचं आहे. त्याच्यानंतर सँडलवूड आहे. ओके, सँडलवूड
अँड ऑइल ऑफ युकॅलिप्स आर यूज फॉर द मेकिंग सोप्स, कॉस्मेटिक्स अँड इन्सेन्स स्टिक्स. ओके, ते युकॅलिप्सचं जे आपलं आहे ओके ऑइल आहे, तर त्याच्यापासून आपण काय बनवतो, सँडलवूड किंवा जे सोप्स आहेत, सॉरी सँडलवूड आणि ऑइलपासून, कशाच्या युकॅलिप्सपासून, युकॅलिप्सच्या आपण साबण बनवतो, त्याच्यानंतर कॉस्मेटिक्स बनवतो किंवा ते इन्सेन्स स्टिक्स आहेत ओके, सुगंधी जे आपल्या काड आहेत तर त्या बनवतो, म्हणजे त्याला आपण अगरबत्तीही म्हणतो काही काही वेळेस. तर त्याच्यानंतर इन ॲडिशन वी गेट व्हेरियस फ्रुट्स ओके, आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स भेटतात, बल्ब्स भेटतात, बल्ब म्हणजे लाक असेल, त्याच्यानंतर कंदमुळे भेटतात, मध भेटतं, त्याच्यानंतर सीलिंग वॅक्स भेटतं, त्याच्यानंतर कॅच्यू भेटतं, डाईज भेटतं, कॅच्यू म्हणजे आपलं कात खायचा, पानात टाकून खायचा कात, त्याला आपण कॅच्यू म्हणतो. त्याच्यानंतर सीलिंग वॅक्स ओके, जे गव्हर्नमेंट ऑफिसेससाठी लागतात वॅक्स, त्याला सीलिंग वॅक्स म्हणतो. त्याच्यानंतर डाईज म्हणजे आपलं कलर्स ओके, हे सगळं आपण कशापासून मिळवतो, जंगलापासून मिळवतो. बघा व्हॉट युजफुल थिंग्स विल ओके, आता आपण हे पाहिले की वेगवेगळ्या प्रकारचे काय साधन संपत्ती आपण ह्याच्यापासून मिळवतो. आता हे ह्याच्याबद्दल आपण काय चित्र पाहूयात ओके, जे काय आहेत की आपल्याला ह्याच्यासाठी वापरतो आपण जंगलापासून मिळवणारे व्हॉट यू कॉल्ड वनस्पती किंवा हे जे काय आहे लाकूड ते कोणते आपण ओके. तर हे बघा शिसम आहे, हा जो शिसम आहे आपण पाहिला असेल, अशा प्रकारचे शेंगा आहेत, अशा प्रकारचे शेंगा असलेल्या, अशा प्रकारचे पानं असलेल्या झाडाला आपण शिसम म्हणतो, शिसम. तर हे जे पान आहे किंवा हे जे झाड आहे ओके, तर हे शिसम नावाचं, तर हे आपण कशासाठी वापरतो, आपल्या दरवाजे तयार करण्यासाठी किंवा खिडक्या तयार करण्यासाठी. त्याचप्रमाणे हे महोगणीचं झाड आहे ओके, महोगणीचं झाड आपण पाहू शकतो, त्याला असे नारळासारखे असे मोठ्या आकाराचे काय लागतात, फळे लागतात ओके. याची साईज जवळपास आपल्या चिक्कू एवढी साईज असते किंवा त्याच्यापेक्षा मोठी असते थोडीफार. तर हे काय आपलं महोगणीचं झाड आहे की आपण पाहू शकतो, याचं स्वरूप काय मोठ्याले असे उंच झाड आहे त्याची. त्याच्यानंतर आपण जे नंतरचं झाड आहे त्याचं नाव आहे ॲकाशिया, हे ॲकाशियाचं झाड पण आपण खूप वेळेस पाहिलेलं आहे ओके, रानावनामध्ये किंवा जिथं काटेरी वनस्पती, त्या काटेरी वनस्पतीमध्ये आपण ह्या ॲकाशियाचं झाड पाहिलेलं आहे ओके. असे पिवळ्या कलरचे काय असतात, राऊंड राऊंड किंवा गोल फुले असतात, किंवा हेच काय 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 वेळेस अशी लांबट असा मोहर असतो त्या पानाला, सॉरी त्या झाडाला. तर हे आपल्या रस्त्याच्या कडेला पाहायला भेटतं ओके, याला ॲकाशिया म्हणतात. त्याच्यानंतर जे आपलं पुढचं झाड आहे, तर हे आपलं सुबाबूळ आहे ओके, जे बाभूळ यूज करतात ओके. हे बाबळाचे पानं पाहिले, हे अशा प्रकारचे जे शेंगा आहेत, तर ह्या शेंगाचं असलेल्या झाडाला पण सुबाबूळ म्हणतात. हे बघा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या स्त्रीनं काय केलेलं, त्याच्यापासून ते आर्टिकल तयार केलेले, हँडीक्राफ्ट तयार केलेले त्या बाबूळपासून. त्याच्यानंतर ह्या ज्या बिया आहेत त्या सुबाबूळच्या बिया आहेत. त्याच्यानंतर हे जे झाड आहेत हे दिसतंय, हे झाड हे सागवानाचं झाड आहे, म्हणजे टिकचं झाड आहे. मगाशी आपण पाहिलं टिक पण काय करतो आपण वूड म्हणून वापरला जातो ओके. त्याच्यानंतर हा जो आहे हा केवडा आहे ओके, मगाशी आपण पाहिला की केवडा एक आयुर्वेदिक वनस्पती आहे ओके. तर हा पण काय करतो आपण उपयोगात आणतो. त्याच्यानंतर जो पुढचा आहे आहे व्हॅनिला ट्री ओके, आपण सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी व्हॅनिला ट्री वापरतो असं सांगितलंय. तर ह्याची फुले जी आहेत ती पिवळ्या कलरची फुले आपल्याला पाहायला भेटतात, आणि ह्याचे जे शेंगा आहेत ते लांबट शेंगा असतात ओके, लांब शेंगा असतात. तर त्याच्यापासून आपण सुगंधी द्रव्य बनवू शकतो. त्याच्यानंतर हे आहे वेतीवर किंवा आपण खुस म्हणलेले किंवा खस म्हणलेले आपण ह्याला. तर हे अशा प्रकारचं काय असतं, रोप असतं किंवा गवत, गवत टाईप असतं, आणि ह्याला खूप मोठ्या खूप खूप मोठी मुळे असतात ओके, उंचीचे मुळे असतात ओके. हे झालं आपलं खुस ओके. त्याच्यानंतर हे सीलिंग वॅक्स, आपण मगाशी म्हणलं की सीलिंग वॅक्स हा जो सील आहे काय, हे गव्हर्नमेंटचा जो सील आहे, हा गव्हर्नमेंटचा सील टाकण्यासाठी किंवा लावण्यासाठी आपण हे सीलिंग वॅक्स तयार करतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे सीलिंग वॅक्स काय होतात, तयार होत असतात. त्याच्यानंतर हे कॅच्यू आहे ओके, आपण पाहिलं हा जो कात आहे, कात खायचा कात, आपण हा खायचा काताचं काय, हे झाड आहे. तर अशा प्रकारे कात काय होतो, आपल्याला झाडाच्या चालीपासून आपण हा कात मिळवतो ओके. आणि ते काय करतो आपण, त्याची भुकटी तयार करून किंवा ॲज इट इज आपण काय करतो, ते वाळवून काय करतो, आपल्या खाताना आपल्या पानामध्ये टाकून खातो आपण किंवा मिळवतो.
किंवा भेटतं आपल्याला ते. त्याच्यानंतर हे रबराचं झाड आहे बघा, हे रबराच्या झाडाला काय असतं की अशा प्रकारच्या खाचा पडलेल्या असतात, ते खाचा पाडून त्याच्यामध्ये एक जो आपलं काठी असते ते काठी अडकवलेली असते, त्याच्यापासून त्या त्याच्या खाली एक बकेट लावलेलं असतं किंवा हे जे असतं ओके तर टोपली लावलेली असते, त्याच्यामध्ये आपण रबर काय करत असतो मिळवत असतो. हे झालं आपलं रबराचं झाड ओके. त्याच्यानंतर जे आहे ओके व्हॉट आर द ॲडवर्स इफेक्ट आपण पाहूया की यूज युअर ब्रेन. तर आपल्याला काय करायचं आहे, काय आपलं डोकं वापरायचं आहे, काय डोकं वापरायचं आहे की व्हॉट युजफुल थिंग्स विल वी हॅव टू डू विदाऊट इफ रबर इज नो लॉंगर अवेलेबल. तर आपल्याला रबर खूप दिवस भेटले नाही तर आपल्याला काय होईल ह्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं क्लासमध्ये. त्याच्यानंतर ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ क्लिअरिंग ऑफ फॉरेस्ट ऑर कटिंग डाऊन द ट्रीज ओके. तर झाडं काय केली आपण तर नष्ट केले तर त्याचे काय होणार आहेत, तर त्याचे त्याच्यामुळे काय आपल्या वातावरणावर परिणाम होणार आहेत, तर याच्याबद्दल आपल्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. बघा हाऊ टू कॉन्झर्व फॉरेस्ट ओके. आपले जे जंगल आहे तर ते जंगलांचं संरक्षण कसं करायचं आहे बघा. आपण सांगू शकतो की यंग ट्रीज शुड नॉट बी कट, जे आपले नवीन काय झालेले आहेत किंवा जे आपले छोटे काय झाड आहेत तर त्याच्या झाडांना आपल्याला काय करायचं नाही आहे, तोडायचं नाही आहे. त्याच्यानंतर मेनी मोर ट्रीज दॅन आर कट डाऊन शूड बी प्लांटेड अँड लुक्ड आफ्टर ओके. मेनी जर आपण जर झाडे तोडली तर त्याचे अल्टरनेटिव्ह आपल्याला झाडे काय करायचे, तेवढीच झाडे काय करायचे लावायचे आणि त्यांची देखभाल पण करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर द स्ट्रिंजंट रिस्ट्रिक्शन्स लॉज रेग्युलेशन रिगार्डिंग यूज ऑफ फॉरेस्ट शूड बी स्ट्रिक्टली फॉलोड ओके. जे आपल्याला स्ट्रिक्ट रूल्स लावलेले आहेत, रेग्युलेशन्स लावलेले आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, तर ते सगळे आपण पाळले पाहिजे आणि त्याचा काटेकोरपणे काय केलं पाहिजे, फॉलोअप घेतलेला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहूया की ओशन रिसोर्सेस म्हणजे समुद्री स्रोत कोणते आहेत. तर समुद्री स्रोत कोणते आपण पाहूया की नेम द ओशन्स ऑफ द अर्थ ओके. तर पृथ्वीवरील जे महासागर आहेत त्या महासागराचे आपल्याला नावं सांगायचे आहेत ओके. बघा आपण कोणते नाव सांगू शकतो की बघा या पिक्चरमध्ये पाहायला भेटतं की आपल्याला कोणते महासागर आहेत, पाच महासागर आहेत, कोण कोणते आहेत, पॅसिफिक महासागर आहे म्हणजे पॅसिफिक ओशन आहे, त्याच्यानंतर अटलांटिक ओशन नंबर 2, त्याच्यानंतर इंडियन ओशन नंबर 3, इंडियन ओशनला आपण हिंद महासागर पण म्हणतो, त्याच्यानंतर आर्टिक ओशन आहे ओके नंबर 4, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा म्हणजे अंटार्क्टिक ओशन आहे, हा नंबर शेवटचा आहे आपला ओके. हा नंबर शेवटचा काय आपला म्हणजे पाचवा काय आपला महासागर आहे ओके. तर हे महासागर काय आहेत आपल्या पूर्ण जगामध्ये पांगलेले आहेत किंवा विस्तारलेले आहेत. बघा त्याच्यानंतर काय जो दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ इज सी वॉटर युजफुल टू अस इवन दो इट इज सॉल्टी. तर हे जे सी वॉटर आहे ते आपल्याला युजफुल कसं होतं की आपण काय करतो की समुद्रापासून वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळवतो, त्याच्यानंतर अन्न पदार्थ मिळवतो, वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण मिळवतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय मिळवतो आपण इंधन मिळवतो. हे तर ह्याच्यामुळं आपण काय म्हणू शकतो की जे सी वॉटर आहे हे काय आपल्यासाठी युजफुल आहे, किंवा त्या सी वॉटर पासून आपण मीठ, सर्वात महत्वाचं आपलं मीठ हे जे अन्नासाठी लागणारं सर्वात महत्वाचं कंपोनंट आहे, तर ते पण आपण सॉल्टी वॉटर पासून मिळवतो. बघा वी हॅव लर्न दॅट द ओशन्स ऑक्युपाय अ ग्रेटर पार्ट ऑफ द अर्थ सरफेस दॅन द लँड डज ओके. जे लँड आहे आपलं तर ते लँड किती आहे, जवळपास फक्त 29% लँड आहे, जवळपास 71% एरिया काय केलेला आहे आपल्या ज्या ओशन आहे ओके, जे सागर आहे किंवा पाण्याने काय आपल्या पृथ्वीचा व्यापलेला आहे. बघा एनर्जी कॅन बी ऑप्टेन ऑन अ लार्ज स्केल फ्रॉम द ओशन सी वेव्स ॲट हाय अँड लो टाईड अँड ओशन करंट्स आर बिंग यूज फॉर द जनरेशन ऑफ पॉवर ओके. जे आपलं समुद्र आहे तर समुद्राच्या ज्या लाट आहेत त्या लाटांचा उपयोग काय करून आपण काय मिळवू शकतो, आपल्या सी एनर्जी मिळवू शकतो, त्याला आपण टायडल एनर्जी असे म्हणतो. तर ह्या टायडल एनर्जीचा आपण भरती आणि ओहोटीच्या वेळेस पाण्याचा उपयोग करून त्याच्यामध्ये जनित्र लावून आपण काय करू शकतो, एनर्जी मिळवू शकतो. बघा लास्ट इयर वी हॅव लर्न दॅट समथिंग अबाउट दिस इन जॉग्राफी, देर आर रिझर्व्स ऑफ व्हरायटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस इन सी वॉटर ॲट द बॉटम ऑफ द सी वेन एट द सी बेड टू ओके. आपण पाहिलेलं आहे या अगोदर जॉग्राफीमध्ये की काय की वेगवेगळ्या प्रकारची जी संसाधन आहे ते आपल्याला समुद्रापासून मिळू शकतात, जे काय असतात
व्हरायटी ऑफ जे नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक स्रोत आहेत, तर ते आपल्या समुद्राच्या तळाशी भेटतात आणि समुद्राच्या तळाशी खाली पण काय भेटतात आपल्याला, हे जे नैसर्गिक स्रोत आहेत किंवा ते भेटतात आपल्याला. त्याच्यानंतर दीज रिसोर्सेस अवेलेबल फ्रॉम द सीज अँड ओशन्स आर कॉल्ड मराईन रिसोर्सेस. ओके, जर हे जे आपल्याला समुद्रापासून, ओके, सागरापासून, समुद्रापासून किंवा महासागरापासून मिळालेले जे आपल्याला स्रोत येतात त्यांना आपण मराईन रिसोर्सेस असे म्हणतो किंवा समुद्री रिसोर्सेस असेही म्हणतो. बघा, कोणते रिसोर्सेस भेटतात मग आपल्याला, मिनरल ऑइल, सॉरी मिनरल अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशन्स. कोणकोणते आहेत मग बघा, आर मिनरल्स मिन कॅन यू टेल, तुम्हाला सांगता येईल का, आर मिनरल्स टू बी फाउंड इन सीज अँड ऑन द सी बेड ॲज दे आर फाउंड इन साइड द अर्थ. ओके, जे आपल्याला खनिजे भेटतात, ओके, काय आहेत की जे समुद्रामध्ये भेटणारे खनिजे आहेत किंवा समुद्राच्या खाली, ओके, जे इन साइड द अर्थ आहेत, तर ह्यांच्यामध्ये फरक काय मिळतं आपल्याला किंवा फरक काय दिसतो. आपण सांगू शकतो की जे समुद्रापासून मिळणारे आहेत खनिजे, तर ते लिक्विड फॉर्मॅटमध्ये असतात आणि जे इनसाइड द अर्थ आहेत, ओके, तर ते काय असतात, थोडा वेगळा प्रकार दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला, की स्ट्रक्चर वेगळं असतं. त्याच्यानंतर सायंटिस्ट बिलीव दॅट द बिलियन्स ऑफ टन्स ऑफ मिनरल्स आर टू बी फाउंड डिझॉल्व इन द ओशन वॉटर. तर सायन्स संशोधकांचं असं म्हणणं आहे की जे पाणी आहे आपलं समुद्राचं पाणी, तर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय बिलियन्स ऑफ टन्स, ओके, अब्जो काय अब्जो टन काय भेट प्रकारचं मिनरल काय भेटलेलं आहे किंवा ज्या ओशन समुद्र पाणी आहे, तर त्या समुद्री पाण्यामध्ये मिसळलेलं आहे. त्याच्यानंतर देर आर व्हेरी व्हेरी लार्ज रिझर्व्स ऑफ टिन, क्रोमियम, फॉस्फेट्स, कॉपर, झिंक, आयर्न, लीड, मॅग्नीज, सल्फर, युरेनियम, ETC इन द ओशन अँड सी बेड्स. ओके, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे खूप मोठ्या प्रमाणात हे जे आपण पाहिलेत मूलद्रव्य, तर हे आपल्याला समुद्रामध्ये आणि समुद्राच्या तळाशी काय होऊ शकतात, मिळू शकतात. त्याच्यानंतर वी गेट मेनी टाइप्स ऑफ जेम्स, कॉन्चेस, शेल्स अँड पर्ल्स फ्रॉम द सी. रियल पर्ल्स आर इवन कॉस्टलियर दॅन गोल्ड. त्याच्यानंतर आपण रत्न मिळू शकतो, त्याच्यानंतर शंख, शिंपले, त्याच्यानंतर मोती, हे सर्व प्रकारचे आपण आभूषण आपण समुद्रापासून मिळू शकतो. त्याचप्रकारे काय की जे ओरिजिनल रिअल पर्ल आहे, ओरिजिनल मोती, तो काय असतो तुमच्या सोन्यापेक्षाही काय असतो, महाग असतो. देर आर लार्ज स्केल रिझर्व्स ऑफ मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस ॲट द बॉटम ऑफ सी. वी अवेल ऑफ दिस बाय ड्रिलिंग ऑइल अँड गॅस वेल्स. ओके, खूप मोठ्या प्रमाणात काय ते आपल्या ते विहिरी किंवा गॅस नैसर्गिक वायूचे काय साठे आपल्याला समुद्राखाली पाहायला भेटतात आणि ते आपण जे ऑइल तेल विहिरी खोदून किंवा आपण ते गॅसच्या जे विहिरी आहेत ते आपण खोदून काय करू शकतो, बाहेर काढू शकतो. त्याच्यानंतर हे काय वेगवेगळ्या प्रकारचे मराईन वेल्थ दिलेले आहेत, आपण पाहू शकतो हे काय झिंगा आहे, मोती आहे, शंख, शिंपले आहेत, त्याच्यानंतर हे जे प्राणी आहेत, ओके, मासे आहेत, ओके, तर हे प्रकारचं काय आपल्याला मराईन वेल्थ आहे, ओके, समुद्री काय संपत्ती आहे. त्याच्यानंतर हे बघूया, इन इंडिया द फर्स्ट मिनरल ऑइल वेल सागर सम्राट वॉज ड्रिल्ड इन 1974 ॲट द ऑइल फील्ड कॉल्ड बॉम्बे हाय फॉर ऑब्टेनिंग मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस फ्रॉम द बॉटम ऑफ द सी. तर सर्वात पहिले, ओके, 1974 मध्ये सागर सम्राट नावाची जी ऑइल आपण ऑइल काय केलेलं, ऑइल फॅक्टरी काय केलेली आपण समुद्रामध्ये बॉम्बे हाय नावाच्या ठिकाणी, ओके, मुंबईमध्ये बॉम्बे हाय नावाच्या ठिकाणी, तर तिथून आपण काय केलेले तयार केलेले, त्याच्यामधून आपण तेल, ओके, खनिज तेल आणि नॅचरल गॅस काय करत असतो बाहेर काढत असतो किंवा मिळवत असतो. तर ती आपली जी आहे, तर ही काय आहे आपली सागर सम्राट नावाची पहिली काय आपली वेल आहे, ओके, किंवा सर्वात पहिली काय आपली तेल शोधलेलं किंवा तेल शुद्धीकरण केंद्र आपण पाहू शकतो की हे सम्राट ऑइल नावानं, सॉरी सम्राट सागर नावानं आहे, जे की बॉम्बे हायमध्ये म्हणजेच मुंबईमध्ये एक बॉम्बे हाय नावाचं ठिकाण आहे, तर तिथं काय हे आपल्याला पाहायला भेटतं. तर तिथं हे सागर सम्राट नावाचं काय एक आपलं जल तेल शुद्धीकरण केंद्र आहे, ओके, सर्वात पहिलं. त्याच्यानंतर ओके, द नॅचरल गॅस फ्रॉम दिस वेल इज कॅरीड व्हाय अ पाईपलाईन टू अ प्लेस कॉल्ड उरण. ओके, जे आपण नैसर्गिक वायू आहे, तर हे नैसर्गिक वायू आपण तिथून काढून पाईपलाईनद्वारे उरण नावाच्या ठिकाणी आपण काय करतो, ट्रान्सपोर्ट करतो किंवा नेतो नेतो. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूयात की वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल रिसोर्सेस जे समुद्रापासून भेटणार आहेत ते कोणते आहेत.
सर्वात पहिला आहे थोरियम आहे, क्योंकि थोरियम का एक धातु है, ओके, यूज इन द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी, जे न्यूक्लियर पॉवर प्लांट्स आहेत आपले, ओके, तर त्या न्यूक्लियर पॉवर प्लांट्समध्ये हा थोरियम नावाचा धातू वापरतात. धातू तर हा थोरियम नावाचा धातू आपण एनर्जी तयार करण्यासाठी किंवा वीज मिळवण्यासाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर आपला मॅग्नेशियम, ओके, हा फ्लॅश बल्ब ऑफ कॅमेरासाठी वापरतो, ओके, जो आपल्या कॅमेरामध्ये फ्लॅश बल्ब असतो तर त्यासाठी हा मॅग्नेशियम धातू वापरतो किंवा मूलद्रव्य वापरतो. त्याच्यानंतर पोटॅशियम, द मेन इन्ग्रेडियंट्स इन द प्रोडक्शन ऑफ सोप अँड ग्लास अँड फर्टिलायझर, साबण ग्लास किंवा फर्टिलायझर्ससाठी जे मेन इन्ग्रेडियंट्स आहे पोटॅशियम, तर हा आपण वापरतो. त्याच्यानंतर सोडियम आहे, ओके, तर सोडियम आपण कुठं वापरतो, प्रोडक्शन ऑफ क्लॉथ अँड पेपर, म्हणजे पेपर आणि क्लॉथच्या प्रोडक्शनमध्ये आपण सोडियम वापरतो, जे की आपल्या समुद्रापासून मिळणार आहे. त्याच्यानंतर सल्फेट आहे, तर हा आपण आर्टिफिशियल सिल्क मिळवण्यासाठी आपण सल्फेट वापरतो. त्याच्यानंतर बायो रिसोर्सेस कोणते आहेत आपल्याला, ओके, जैव जैव स्रोत कोणते आहेत आपल्या समुद्रापासून मिळणारे, फिशेस आहेत, ओके, मासे आहेत, कोणते आहेत, लाईक पॉम्प्रेट, ओके, कोळंबी आहे, त्याच्यानंतर सिअर फिश, म्हणजे त्याला आपण सुरमई म्हणतो, किंवा ॲज ऑल्सो श्रीम्स अँड प्रॉन्स, ओके, कोळंबी किंवा आणखीन काय म्हणतो आपण त्याला, जे श्रीम्स आहेत, प्रॉन्स आहेत, ओके, तर हे मिळवतो. दे आर सोर्सेस ऑफ प्रोटीन्स अँड विटॅमिन्स, देअर फॉर मेनली यूज ॲज अ सी फूड, ओके, याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि विटॅमिन्स मिळतात, ओके, तर ते आपण कशासाठी वापरतो, आपण आपल्या ह्याच्यामध्ये, ओके, ॲज अ समुद्री अन्न म्हणून वापरतो किंवा सी फूड म्हणून वापरतो, ओके. प्रॉन्स म्हणजे आपले झिंगे, ओके, त्याच्यानंतर ड्रायड श्रीम्स, ओके, वाळलेली कोळंबी असते, त्याच्यानंतर बॉम्बे डक पावडर आहे, तर ह्याच्यासाठी वापरतो आपण, जे पोल्युट्रीमध्ये जे आपले कोंबड्या आहेत किंवा त्यांच्यासाठी आपण जे पशुपालन आहे, सॉरी, पक्ष्यांचं जे पालन आहे, ओके, काय असेल, कोंबडा असेल किंवा डकचा असेल, तर त्यासाठी आपण ॲज अ फीड म्हणून, ओके, किंवा गुड मॅन्युअर म्हणून किंवा खत म्हणून आपण काय करतो, त्याचा वापर करतो. त्याच्यानंतर शेल्स आहेत आपले, शिंपले आहेत, ओके, तर ह्या यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स आहे, ऑर्नामेंट्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, ओके, डेकोरेटिव्ह आर्टिकल्ससाठी किंवा शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर आयुर्वेदिक वस्तूसाठी, आयुर्वेदिक औषधांसाठी आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर फंगी आहे, ओके, फंगीचा उपयोग कुठं वापरतो आपण, यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ द अँटीबायोटिक्स, जे आपले अँटीबायोटिक्स आहेत, ओके, ते अँटीबायोटिक नावाच्या औषधामध्ये, ओके, अँटीबायोटिक्स असतात ते, ओके, प्रतिजैविके, तर त्या प्रतिजैविकामध्ये आपण हे फंगी वापरतो, ओके. त्याच्यानंतर शार्क अँड कोड फिश, हे जे शार्क आहेत आणि कोड फिश आहेत, ते आपण कशासाठी वापरतो, प्रोडक्शन फॉर द प्रोडक्शन ऑफ एडिबल ऑइल रिच इन विटॅमिन ए डी ई, विटॅमिन ए डी ई च्या खूप मोठ्या स्त्रोतासाठी आपण हे शार्क अँड कोड फिशचा काय वापर करतो. सी कुकुंबर्स आहेत, की समुद्री काकड्या आहेत, ह्याचा वापर आपण मेडिसिनमध्ये करत असतो कॅन्सर आणि ट्युमर नावाच्या आजारासाठी. त्याच्यानंतर आपण मराईन ऑक्युपेशन्स पाहूयात, तर मराईन ऑक्युपेशन्स कोणते आहेत आपले, किंवा समुद्री व्यवसाय कोणते आहेत, सर्वात पहिला आहे, सर्वात महत्त्वाचा फिशिंग आहे, की हा मेन ऑक्युपेशन आहे आपला समुद्राचा. त्याच्यानंतर सॉल्ट फार्मिंग आहे, ओके, म्हणजे मीठ मिळवणे ही एक बिग इंडस्ट्री आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे, ट्रान्सपोर्ट बाय सी, ओके, हा सर्वात स्वस्त स्वस्त वाहतूक म्हणून असं आपण जल वाहतुकीकडे पाहतो, कारण आपल्याला त्याच्यामध्ये रस्ते बांधायची गरज नाही, त्याच्यानंतर रस्त्यांचं मेंटेनन्स नाही, त्याच्यानंतर आपल्याला त्याचे कोणत्याही प्रकारचे ट्रॅफिक रुल्स पाहायला भेटत नाहीत किंवा चलन पाहायला भेटत नाही, जे की आपल्याला साध्या रोडवर किंवा हवाई जहाजमध्ये पाहायला भेटतं. फक्त आपल्याला जो इंधन लागतं, तर इंधन फक्त आपल्या जहाज पुढे ढकलण्यासाठी आपल्याला तेवढंच इंधन लागतं. त्याच्यामुळे जे ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे, हा पण एक सर्वात महत्त्वाचा बिझनेस आहे. त्याच्यानंतर सी टुरिझम आहे, तर मीन्स ऑफ फायनान्शियल इन्कम, ओके, जे आपलं सी समुद्रामध्ये समुद्र पर्यटन आहे, ते पण आपण एक व्यवसाय म्हणून पाहतो. फॉर एक्झाम्पल, मोठमोठ्या शिप्स असतात, त्या शिप्समध्ये लाखो लोक बसू शकतात, तर असे शिप्स काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ओके, जात असतात पर्यटन करत, ओके. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, तर जे आपले मॅन्युफॅक्चरिंग आहे, ओके, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आहेत, ओके, शोभेच्या वस्तू, तर त्या तयार करण्यासाठी आपण समुद्राच्या स्त्रोतांचा वापर करतो ओके. बघा, ऑलवेज रिमेंबर,
ओके काय काय रिमेंबर करायचं आपल्याला की नॅचरल रिसोर्सेस आर इम्पॉर्टंट फॉर मीटिंग आवर नीड्स. ओके रिझर्व्स ऑफ सम रिसोर्सेस आर लिमिटेड. देअर इज अ डेंजर दॅट एक्सेसिव्ह यूज विल लीड टू देअर अर्ली डिप्लेशन. जे आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत ओके ती सर्वात महत्त्वाचे आहेत आपल्या दररोजच्या गरजा पुरवण्यासाठी. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे त्या आणि जे रिझर्व्स आहेत किंवा जे साठे आहेत ते खूप अल्प प्रमाणात आहेत, मर्यादित साठे आहेत. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला त्या साठ्यांचा योग्य रीतीने वापर करायचा आहे. आणि ते जर आपण केलं नाही तर काय होऊ शकतं की ते साठे लवकरात लवकर काय होऊ शकतं संपू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे की वी मस्ट कीप अ कंट्रोल ऑन द यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर. ओके जे आपलं वातावरण निसर्गामध्ये जे आपल्याला बॅलन्स आहे तर ते बॅलन्स आपल्याला मेंटेन करायचे. तर ते बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे नैसर्गिक स्रोत आहेत तर ते योग्य रीतीने आपल्याला वापरायचे आहेत. ओके तर अशा प्रकारे आपला नॅचरल रिसोर्सेस हा धडा संपलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्या व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट सेक्शनमध्ये नोंदवा. थँक्यू.